इंडीड, अ व्हेरी वॉर्म वेलकम. सकाळच्या थंडीनंतर थंडी आज झालेली आहे आणि उकडण्याचे आणि घामाचे असे ओघळ वाहत चाललेले आहेत, बरोबर ना? आपण तुम्हाला दिसतंय समोर, पण मला माहिती आहे तुम्ही पाहिजे तर तुमच्याकडे असलेल्या PDF ओपन करू शकता. फक्त समोर विचारला, कुणी लावा, काही प्रश्न नाही. आता जो आपण धडा बघणार आहोत तो इश्यूज ऑफ कंट्रोल, ऍक्सेस अँड मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी. लेट मी टेल यू वन केस दॅट स्ट्राइक्स मी अ लॉट. ही केस खरी घडलेली आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अमेरिकेची गुप्तचर संघटना, तिचं नाव तुम्हाला माहिती आहे CIA. ओके, जसं आपल्याकडे रॉ म्हटलं जातं, प्रत्येक देशाचं वेगळं असतं. पाकिस्तानची ISI असते, इस्रायलची मोसाद नावाची असते. तसं आपली जी सॉरी आपली नाही, अमेरिकेची जी आहे ती आहे CIA. आणि आता ही जी संस्था आहे, अर्थातच प्रत्येक देशाला गुप्तचराची गुप्तचर संघटनेची गरज लागते ना, बरोबर ना? सो या संस्थांमधून काय होतं की माहिती गोळा केली जाते की ज्या माहितीमुळे देशाला हार्म करणारे प्लॅन आपल्याला थांबवते, बरोबर? पण माहिती गोळा करताना तिचं नेटवर्क इतकं मोठं असेल की आपण जी जी माहिती डिव्हाइसवर टाईप करतोय, सेंड करतोय, वापरतोय, ती सगळीच्या सगळी जर कोणाला दिसत असेल, एन्क्रिप्शन असू दे नसू दे, ही एन्क्रिप्शन तोडणं हा ज्यांच्यासाठी तितकी वाजवण्याचा खेळ आहे, असं जर असेल तर आपला डेटा सुरक्षित आहे का? नाही. आणि स्नोडेन नावाच्या एका अमेरिकन ऑफिसरने, जो ह्या संस्थेचा पार्ट होता, त्याला हे गोष्ट लक्षात आली की लोकांच्या परवानगीशिवाय त्यांचा असा खूप डेटा जमा होतोय जो इल्लीगली अनएथिकली गोळा केला जातो, विच वॉज व्हेरी स्केरी. प्रत्येक क्षणी तुमचा वेगान तुमच्या फोनच्या समोर असतो, बरोबर आहे? तो काही रेकॉर्ड करत असतो का? हो, इट रेकॉर्ड्स एव्हरीथिंग अँड दे कॅन ऍक्सेस युअर फोन थ्रू दिस. तुमची GPS सिस्टम, इट इज ऍक्टिव्हेटेड एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंड, इवन दो यू हॅव प्रेस GPS ऑन ऑर GPS ऑफ. भीती वाटते ना एका क्षणात, कुठे कुठे फोन घेऊन गेला ते आठवत आहे ना, बरोबर? ह्याच्यासाठी स्नोडेनने एक कॅम्पेन सुरू केलं आणि त्याला अमेरिकेतून कॉल पाठवायचा, कारण अमेरिकेच्या नाही म्हणता येणार, या प्रॅक्टिसच्या विरुद्ध हे कॅम्पेन. आता काही सपोर्टर असतील, काही लोक असतील की जे त्याला विरोध करतील. आपण जेव्हा मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय तेव्हा त्याच्याबरोबर ह्युमन राईट्स पण आपण शिकलोय, आपण एन्व्हायरमेंटल राईट्स पण शिकलोय, आणि आपण ओव्हरऑल माणूस म्हणून जगताना प्रायव्हसी अतिशय मेंटेन करणं गरजेचं आहे हे सुद्धा शिकलो, बरोबर आहे? पटतंय तुम्हाला हे? मग ते जर आपण करत असू तर आपल्याला सुद्धा कुठेतरी या टेक्नॉलॉजी जी इतकी फोफावते जगात त्याचा कुठेतरी कंट्रोल करणं, कुठेतरी वापर करणं, आणि वापर करताना तो आपली प्रायव्हसी, आपली स्पेस जपणं हे किती गरजेचं आहे त्याचा तुम्ही नुसता विचार करा. आणि मी तुम्हाला हेच सांगणार, आपण फोन घेऊन कुठे कुठे गेलो आठवा, आणि ते जर समजा कुणीकडे कोणीतरी कुणा कुठेतरी ट्रॅक करत असेल तर त्यानंतर आपल्या पोटात जो जोरात खड्डा पडतो की नाही, माझा पडला, तुमचा पडला की नाही, मला नाही. देर इज अ गुड मूवी कॉल्ड स्नोडेन, ज्याच्याकडे नेटफ्लिक्स आहे त्यांच्यावरती आहे, अदरवाईज बाहेरच्या पोर्टलवर साईट्सवरती बघायला मिळते, जरूर बघा. त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की कसं आपल्याला वापर ही जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरण्यावर थोडासा कंट्रोल हवा. साधी गोष्ट आहे, हल्ली आपण किती साध्या साध्या बेसिक गोष्टी या फोनवर करतो. पूर्वी तुम्हाला आठवतं आपल्याकडे जेव्हा 6 नंबरी लँडलाईन होता, आपल्याला एकमेकांचा नंबर का माहिती नाही, तुमचा दशकात येतं की नाही, पण नंबर पाठ असायचा. मग समजा माझा आहे तो 28 24 24, मग माझ्या तिसऱ्याचा म्हटलं 28 28 28, तिसऱ्या आणखी कोणाचं काही माझ्या 28 30 1, सोपे सोपे होते ना. मला लक्षात राहायचे नंबर हे कोणाचे, माझ्या ओळखीचे टाईप करून बघू नका नंबर, मी अंदाजे कुठलाही नंबर सांगते, 6 8 नंबर लक्षात करायला सोपा होता. आता मला सांगा, स्वतःचा फोनचा नंबर सुद्धा माहिती नसलेले किती लोक असतात की नाही? अम्मा मॅडम करून बघते, तुम्हाला आलाय का मिस कॉल, किंवा साधं तुमच्या आई बाबांचा नंबर कदाचित आपल्याला माहिती असू शकतात, पण दोन नंबर असतील त्यांच्याकडे तर आपल्याला एकच पाठ असतो, दुसरा कदाचित पाठ नसतो. किंवा
किती लोक आहेत, सगळ्यांचे नंबर, लाईक मला चार मित्र आहेत किंवा चार मैत्रिणी आहेत, त्यांचे नंबर मला पाठव. प्रयत्न तरी केला का आपण? नाही. आपल्याला काय माहिती, आपल्याला एखादा हे जरा मला तिचे नंबर सेंड कर ना की व्हॉट्सअपवर असते कार्ड येणार, मग आपण ते ऍड कॉन्टॅक्ट मिळणार. सेम 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 आपण नंबर सुद्धा मधला बघत नाही, बरोबर की ना? मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड मिसयूज ऑफ दिस ब्रेन टेक्नॉलॉजी ऑल्सो. कितीतरी लोकांना वाढलेलं अल्झायमर्स सारख्या आजाराचं प्रमाण. तुम्हाला माहितीये का अल्झायमर्स काय असतो? किती लोकांना माहितीये सांगा मला. खूप कमी लोक आहेत. अल्झायमर्स म्हणजे विसरण्याचा आजार. बिलीव मी, सोपं नाही, सोपं वाटतं तितकं नाही येते. माणूस अशा प्रकारे गोष्टी विसरायला लागतो ना की त्याला तो माणूस आहे लक्षात येणार, इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल. त्याला त्याच्या घरचे, त्याने जेवलंय का, त्याने खाल्लंय का, तो कुठल्या जगात आहे, कुठल्या सालात आहे, कुठल्या त्याने काय केलंय, त्याच्या उजव्या ड्रॉवर मध्ये काय, डाव्या ड्रॉवर मध्ये काय, घरात वॉशरूम कुठे आहे, किचन हे वॉशरूम नाहीये, मी आंघोळ केली की नाही, हे जेव्हा लक्षात राहत नाही ना, दॅट इज अल्झायमर्स. व्हेरी बॅड, कारण अतिशय स्लो पॉइझनिंग आहे, हळूहळू वाढत जाणारा. आणि माणसाला फक्त एका काळ्या नॉन मेमरी झोन मध्ये उकलून देणारा, ज्याला बोलतो आणि जे त्याच्या आसपास असतात खरंच सफर करतात. आणि अतिशय सॅडली त्याच्यावरती अजूनही, हा त्याचे इफेक्ट कमी करणारं औषध निर्माण झालंय, पण अल्झायमर्स होऊ नये म्हणून औषध निर्माण झालेलं नाही. असे कितीतरी आजार आहेत जे टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे. आता हा कशामुळे होतो तर आपल्या ब्रेनला फंक्शन करण्याची सवयच नाही राहत. सो असा विचार करा, तुम्ही तुमच्याकडे एखादी खिडकी आहे, खिडकीला बिजागर असतात माहितीये तुम्हाला, बिजागर म्हणजे ते असे असे उघडणारे, समजा दार उघडत आहे तर हा कनेक्टर जो असतो तर त्याला बिजागर म्हणतात. सो बिजागर म्हणजे ते दार आपण उघडलेच नाही 3 वर्षात, तर काय होतं सांगा, गंजत. 3 वर्षात लेक्चर अटेंडच केली नाही, मेंदू काय होतो, गंजतो, बरोबर ना? तसंच आहे की टेक्नॉलॉजी अति वापरली तर आपण आपल्या ब्रेनचा ज्याच्यासाठी वापर करणं अपेक्षित असतं ते गंजून जातं. साधा विचार करा, तुम्हाला जर मी म्हटलं आज तुमची सगळ्यांची ट्रीप मी नेते माझ्या खर्चाने, कुठे, कुठल्या तरी छानशा बीचवर जाऊ, बीचवर गेल्यावरती तुम्ही सगळेजण पहिलं काय करणार, सेल्फी, सूर्य, पाणी, पक्षी, पण कसे, स्वतःच्या डोळ्याच्या लेन्स मधनं नाही, कशाच्या लेन्स मधनं, मोबाईलच्या लेन्स मधनं. आणि करणार की नाही सांगा, म्हणजे मी जर एक्झॅजरेशन करत असेल ना, म्हणजे काय अति करतायत मॅडम टाईप मध्ये, तर मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, पण तुम्ही असं करणार नाही का, करणार की नाही, मी पण करणार, तुम्हीच नाही, मी पण हेच करेन कदाचित, बरोबर. पण हे का घडून येतं, कारण आपल्या मेंदूला ना या टेक्नॉलॉजी सेंट्रिझमची इतकी सवय झाली आहे, मग आपलं जे फंक्शन आहे, काय फंक्शन आहे डोळ्याचं, सुंदर छान गोष्टी बघणं, ते इथे रिकॉल करणं, कुठेतरी त्या साठवून ठेवणं, हा मग आपल्याला लक्षातच राहत नाही की अरे आपण ना त्या गुरुवारी आपण समुद्रावर गेलो होतो ना तेव्हा किती सुंदर सूर्याचा रंग दिसतो का, कारण तुम्ही जरी फोटो काढला तरी सूर्याचा रंग तसाच दिसतो का, वेगळाच दिसतो ना, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल सूर्याचा रंग कसा आहे ते आठवणारच नाही. हा मग बघून सांगतो, आपण गेल्या वर्षी काय केलं हे जेव्हा गुगल आपल्याला किंवा स्टोरीमध्ये देतं काय दिस टाइम लास्ट इयर, तेव्हा आपल्याला कळतं अरे गेल्या वर्षी इतके आपण असे त्या टेक्नॉलॉजीवर खूप डिपेंड होत आलो. एक गोष्ट आहे, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, मी तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्न करते. गोष्ट काय बघा, एक बेडूक असतो आणि तो बेडूक एका पाण्याच्या म्हणजे भांड आहे, बर्नरवर ठेवलेलं भांड, ओके, बर्नर म्हणजे गॅस असं समजो, सो त्याच्यावर ठेवलेलं भांड आहे, तर बेडूक सोडलाय, कितीतरी लोकांनी गोष्ट माहिती असेल का. आणि आता हा बेडूक होतोय कारण पाण्यात पोहणार नाही, बरोबर आहे ना. आता हा जो बेडूक आहे ज्या भांड्यात आहे त्याच्या खाली बर्नर ऑन केला म्हणजे आग पेटत, गरम पाण्यात बेडूक जिवंत राहू शकत नाही. पण आता जेव्हा मी पाण्यात आग लावली, पाण्याला आग म्हणजे खाली भांड्याला आग लावली असं म्हणून, तेव्हा तो बेडूक पोहतोय, पाणी हळूहळू गरम होतं ना, बॉईल एकदम ढाप करून गरम होत नाही, हळूहळू बॉईल व्हायला लागतं, तो पोहतोच आहे, पोहतोच आहे, पोहतोच आहे. तो कधीपर्यंत पोहतो, जोपर्यंत त्याला रिअलाइज होत नाही की तो गरम पाण्यात आहे, आणि ज्या क्षणी त्याला चटका बसतो गरम पाण्यात हे रिअलाइज होतं त्या क्षणी त्याच्याकडून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले असतात, ही डाईज का, कारण आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट बदलतंय, वॉर्म होत आहे,
त्याचं त्याला आधी कळलं असतं तर उडी मारून जाऊ शकला असता. त्याला कळतच नाही ते स्लो पॉइझन. आणि आपल्या मेंदूचं काहीतरी तसं होतं स्लो पॉइझनिंग. ते टेक्नॉलॉजी असं इमॅजिन करा की त्या अशा पसरणाऱ्या वेली असतात ना कट्टे इंटरनेट इकडून इकडून इकडून, तशा कुठेतरी आपल्या ब्रेनमध्ये घुसत चालल्या. आपल्याला कळतच नाही बरोबर काय चूक काय. म्हणजे मी कितीदा तरी बघितलंय की समोर लोक बसले ना, चार लोक एकमेकांशी बोलतात, चारापैकी एक माणूस मोबाईल वरती टाईप करत असतो बोलत असताना. व्हॉट्सअप इतकी मोठी होता आपण की त्या क्षणी त्या माणसाला रिप्लाय दिला नाही तर काहीतरी जगभरात नुकसान होणार आहे असं काही आहे का? नाही. आपल्याला ते असं वाजला तरी नाही ना, कुणी आपल्याला मेसेज केला नाही, आपल्या समोर मोबाईल आहे आणि थरथरला नाही तर आपल्याला थरथरायला होतं. मला पूर्वी कसं पाठवलं नाही नोटिफिकेशन का आलं. मी मजेने असं म्हणायचं पूर्वीच्या ऍडव्हर्टाईजमेंट नाही येतात, ऍडव्हर्टाईजमेंटचे फोन येतात की नाही, तर मी असं म्हणायचं माझ्या बाबा मला नेहमी विचारायचे ते डीएनडी नावाचं करून ते बंद करता येतात आपल्याला काही प्रमाणात की डीएनडी असा काहीतरी मेसेज केला आहे तू का करून घेत नाहीस, हे म्हणजे बंद होते ना ऍडव्हर्टाईजमेंटचे फोन. तर मी त्यांना काय मजेने म्हणायचे मग ते विसरून गेले तर मला आता मी ना ते रोज मला फोन करतायत त्यांना माहितीये ते मला विसरलं नाहीये मला कोणी फोनच नाही केला. तर ही मजेचा जरी भाग असला तरी आपल्या सगळ्यांची कुठेतरी ऑनेस्ट फिलिंग असते की कुणीतरी मला फेसबुकवर टॅग केलंय, कुणीतरी मला इन्स्टावर टॅग केलंय स्टोरीमध्ये पोस्टमध्ये, किंवा मला कुणीतरी काहीतरी पाठवलंय, याच्यासाठी आपण किती झगडत असतो. नकळत दॅट इज अ मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी. आत्ता आपल्या लक्षात येत नाहीये पण आपल्याला ना असं असे म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आपण एक स्थिर कुणी माणूस बोलत असेल ना तर त्याचं ऐकण्याला असमर्थ ठरतो कारण आपलं माइंड नेहमी डायव्हर्टेड असतं. टिंग 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 इकडे इकडे टिंग वाजलंय का, तिकडे टिंग वाजलंय का, इकडे व्हायब्रेट झालाय का, इकडे काय झालंय का, या गोष्टीमुळे. पेपर लिहिताना सुद्धा हा तुमचा आता पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सगळ्यांनी एक एकदा तरी ऑनलाईन परीक्षा दिली बरोबर ना. समजा पेपर लिहित आहे आणि त्यावेळी असं बस झालं किंवा टुंग झालं आणि असं काहीतरी आलं आणि त्याच्यावर क्लिक केलं गेलं नाही, फक्त परीक्षा सॉल्व्ह केली गेली इतर कोणत्याही साईटवर, वेबसाईटवर, गुगलवर, कुठल्याही ऍपवर मी गेले नाही किंवा गेलो नाही, असं घडलेले किती लोक असतील? खूप कमी, खूप कमी असतील. एकटा का सवय झाली? आत्ता सुद्धा मी तुम्हाला जेव्हा पीडीएफ ओपन करायला सांगते मी तुम्हाला आधी पण सांगतो तर मला भयंकर भीती वाटते का, कारण तुमचे तुम्ही मध्येही मनात ठरवलंय की मी फक्त मॅडम सांगतील तेच वाचणार पीडीएफ वरचं, पण अचानक तुम्ही असा खाली येणारा पॉपअप असतो ना कुठलाही फेसबुकचा घ्या इन्स्टा घ्या कुठलाही, इट बिकम्स की तुमचा आपोआप सवय ही टच होतो त्या काय आलंय बघायला होतं का नाही. यस प्लीज. सो टेक्नॉलॉजीचे जर तुम्ही बघितलं तर अ मोड ऑफ ऑर्गनायझिंग परपिच्युएटिंग किंवा किंवा असे भरपूर सारे रोल असतात खरं सर आपल्या लाईफमध्ये. सोशल रिलेशनशिप मेंटेन करणं, मॅनिफेस्टेशन ऑफ प्री व्हॅलेंट थॉट अँड बिहेवियर पॅटर्न्स अँड इन्स्ट्रुमेंट फॉर कंट्रोल अँड डॉमिनेशन. मला सांगा हे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं ते सगळं इंग्लिशमध्ये जर सांगायची वेळ आली तर हेच शब्द वापरता येईल का? इज टेक्नॉलॉजी डॉमिनेटिंग यू? इट इज, इट इज. अदरवाईज आपण अजूनही भीमपे वापरायला बराच काळ लागला असता. भीमपे, टीपे, इपे, युपे, टुपे काही जे वापरता तुम्ही ते मी पण वापरते असं काही नाही आहे. अगेन आय एम नॉट ब्लेमिंग यू, ओके, आय एम कन्सिडरिंग दिस पॉसिबिलिटी. हा, त्यामुळे टेक्नॉलॉजी ऍज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ बेटरमेंट डेव्हलपमेंट डेफिनेटली इज डॉमिनेटिंग अस इन द लाईफ. इट हॅज मल्टिपल युजेस, भरपूर उपयोग आहेत तिचे आणि ते करून घेतलेच पाहिजेत. पण आपण कुठेतरी एक मराठीत ना फार छान शब्दाची जोडी आहे, मला नाही माहित तुम्ही ती ऐकली की नाही, तिच्या शब्दाचं आहे शुचिता आणि शुद्धता. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शुचिता म्हणजे स्वतःच आत स्वच्छ असणं, मन छान असणं, मन चंगा तुकट तिमे गंगा लाईक वालं, आणि शुद्धता म्हणजे वरून फिजिकली स्वच्छ असणं. या दोन गोष्टी पाळताना आपण कुठेतरी घसरत नाही आहोत का जेव्हा आपण डॉमिनेटिंग टेक्नॉलॉजीचा पार्ट होतोय? तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हा आणि मी मला डेफिनेटली. टेक्नॉलॉजी ऍज अ ट्विन एज्ड वेपन. ट्विन एज म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे डेफिनेटली आपल्याला भरपूर लिबर्टी मिळते, स्वातंत्र्य मिळतंय, भरपूर सारी काय म्हणू
म्हणू पण त्याला की आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी एका टचवर अवेलेबल आहेत. वी हॅव अबंडन्स ऑफ डेटा. पण आपल्याला कसं आलंय, आपल्याला गुगलची माहिती मिळत असल्यामुळे ती माहिती मिळाली की आपल्या डोक्यात असं माझ्याकडे भरपूर माहिती आहे. पण देर इज ऑलवेज डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड विजडम. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, विजडम म्हणजे ज्ञान. गुगल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं पण गुगल ज्ञान देत नाही. ज्ञान हे असतं जे तुम्ही इन्फॉर्मेशन कन्वर्ट करून डोक्यातून काहीतरी नवीन थॉट बाहेर काढता. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तुमचे प्रोजेक्ट इन्फॉर्मेशनने भरलेले होते, देर आर नॉट अ विजडम. आणि मी तुमच्याकडनं काय अपेक्षित करत होते, गुगल वरून इन्फॉर्मेशन घ्या पण त्याची काहीतरी प्रोसेस डोक्यात असून किमान चार वाक्य तुमच्या मनाची लिहा जे तुम्ही नाही केले. इट्स ओके. म्हणजे आता इट्स ओके म्हणजे काय, ते तुमच्या मार्कात आपोआपच रिफ्लेक्ट होईल. झाडपणारे झालंय ते म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळाला की मला माहिती म्हणजे म्हणते. ओके, सो अशा प्रकारे ट्विन एज वेपन म्हणजे त्याच लिबर्टीचा चुकीच्या गुन्ह्यांसाठी पण वापर होतोच. सेन्सॉर म्हणजे सेन्सॉर्ड सीन्स नसतात वेब सिरीज मध्ये, बरोबर ना? कुठलेही सीन बघता येतात वेब सिरीज मध्ये जे टीव्हीवर सेन्सॉर्ड होऊन येतात, बरोबर. पण त्याचाच वापर सेक्स स्कॅन्डल्स करण्यासाठी गुन्हेगार करून घेतात. सायबर बुलिंग सारखे जे क्राईम असतात ते MMS ची जी स्कॅन्डल्स असतात ती सगळी त्याच लिबर्टीच्या जोरावर होतात. म्हणजे जी गोष्ट चांगली म्हणून आपण इंटरनेटवर वापरतो दॅट कॅन बिकम पॉइजनस टू अस. पटतंय का तुम्हाला? सो दॅट इज टेक्नॉलॉजी एज अ ट्विन एज्ड वेपन. इन्क्रीझिंग कंट्रोल ऑफ टेक्नॉलॉजी ओव्हर आवर लाईफ. जर बघितलं तुम्ही टेक्नॉलॉजीचे आपल्यावरचे हात खूप मोठे पसरत चालले. 10 वर्षापूर्वी झोमॅटो नव्हतं. तुम्ही हे सगळे वापरताय किंवा वापरता बरं काय, कधीतरी झोमॅटो ठीक आहे आपल्याकडे नाही असं समजा, पण कधीतरी माहिती आहे झोमॅटो स्विगी नव्हतं. उबर नव्हतं. आपल्याला बाहेरचं रिक्षावाल्याला दे चल बाबा चल चल दादा चल तिकडे जाऊ ना, टॅक्सीवाल्याला बोलवायला लागायचं रिक्षावाल्याला. सो उबर मेरू ओला काही नव्हतं, बरोबर. आपल्याकडे युट्यूब नव्हतं, मेजर सोर्स नव्हतं आपल्याकडे काही. असा विचार करा आपल्याकडे युट्यूब तर नव्हतं, आपल्याला टीव्हीवर बघायला लागायचं प्रोग्राम. आणि टीव्हीवर प्रोग्राम म्हणजे ते लावतील ते ऍड सकट त्या त्याने बघत होतो ना आपण, दुःख होतं काही. त्याच्यानंतर आपल्याकडे मॅप्स नव्हते, काय करायला लागायचं घर शोधताना विचारत आता हेक्टर असताय उजव्या 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 उजव्या, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे कुठली तुम्ही फोन ओपन करा असलेल्या गोष्टी नव्हत्याच तुमच्याकडे ना तेव्हा. सो हे नसतानाही तेव्हा लाईफ चालत होत. आजही या सगळ्या सकट चालूच आहे पण कुठेतरी त्याचा ओव्हरव्ह्यूज होत नाहीये ना. म्हणजे टेक्नॉलॉजीच माझं सगळं घेते ना. कितीतरी लोक ग्रुपमध्ये असतात पण काही बोलत नाही, शांत असतात का? कारण त्यांना असं वाटतं फेसबुकवर आहे. परवा या असंच मी बघत होते एका मुलाला, मी तरी विचारलं की बाबा तुझे खूप शांत शांत असायचं. त्याला विचारलं की तुझे मित्र किती आहे, तुला मित्र आहेत का? हो आहेत ना. आईला वाट चांगलं वाटलं, अरे बापेला मुलाला वाटलं किती मित्र आहेत माझ्याकडे. म्हटलं 1273 मित्र आहेत. किती? 1273 एवढे मित्र आहेत. कुठे म्हणजे तू मला मित्र म्हणून बोलताना खेळताना सध्या क्रिकेट नाही खेळत तू खाली, वगैरे क्रिकेट किंवा खाली खेळ जाऊन खेळत नाहीस तू खाली, मग तुला मित्र फेसबुक वर. सगळ्यांना माहित असलेलं मित्र आहे फेसबुक वर इतके मित्र आहेत का उपयोग आहे ना त्याला. मी असं म्हणते फेसबुक वापरणं बंद करा, फक्त तेवढे चालते की अरे मॅडम मी तुम्हाला पिन करून ठेवलंय प्लीज माझे असाइनमेंट ऍक्सेप्ट करा. हा कुठला टेक्नॉलॉजी वापरण्याचा प्रकार आहे? कुठेतरी त्याच्या मागे सेन्सिबिलिटी असली पाहिजे ना टेक्नॉलॉजी वापरताना, बरोबर आहे ना? तुम्हाला पटतंय ना सगळ्यांना का नाही पटत आहे मॅडम? नाही मला हा एक मुद्दा पटतो असा आहे का? असलं तर सांगा, मला आवडेल तुमच्याकडनं ऐकायला. सो मला असं वाटतं कुठेतरी टेक्नॉलॉजीचा आपल्या आयुष्यावरचा रोल बदलतो. हॉफमन हा किंवा असं कोणी माणूस त्याने काय म्हटलंय, माय ब्लॅकबेरी रन्स माय लाईफ. हा जो हॉफमन आहे तो काय म्हणतो, माझा ब्लॅकबेरीचा फोन आहे, हा ब्लॅकबेरीचा एरिया एरा टकटक टकटकवाले नवीन फोन आले तेव्हा असं असं अख्खा कीबोर्ड हातात आणि मग काय भारी वाटलं होतं तेव्हा, बापरे हातात कीबोर्ड असं. ते पूर्वी कसं होतं 1 2 3 4 5 6 7 8 9 0 मग तुम्ही 3 वेळा टाईप करणार ए बी सी म्हटलं टक 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 असं वगैरे. सो जेव्हा ते असं हातात एकदम फुल कीबोर्ड आला असं शक्ती चालल्यासारखं वाटलं हातात, अरे
हे असं पण होतं आहे, आपल्याला तीन वेळा टाईप नाही करायला लागणार. आणि आता असं होतं का रे, आता तुम्हाला वाटेल का ते हातात जसं कीबोर्ड होत नाही, आमच्याकडे नेहमीच तो त्याचा कीबोर्ड येतो, बरोबर आहे ना. सो आय एम सो अडिक्टेड टू दिस डिवाईस दॅट आय स्टॉप मिड बाईट टू रश टू सेंड द मेसेज. मी खाता खाता थांबतो आणि मेसेज सेंड करतो, इतका अडिक्ट झालो मी. माय डायनिंग पार्टनर्स आर स्टेअरिंग ॲट मी विथ कंटेम्प्ट ॲज आय राईट दिस. माझे लोक मी हे लिहितोय म्हणून सुद्धा माझ्याकडे हसून बघतात, कारण मला एकट्याला नाही, माझे सगळेच पार्टनर असे आहेत की ते खाता खाता सेंड करतात. झालंय का असं? हो. तुम्ही आजच्या दिवसात ऑब्झर्व करा बरं का, आपण कुठे कुठे काम थांबवून किंवा मध्यात आपल्या मोबाईलला हात घाल, आणि उद्या मला सांगा तुम्हाला मला तुमचा एक्सपिरियन्स काय. म्हणजे मी ना ही तुम्ही नोटीस करा, मी ही कामं करत होतो किंवा होते आणि अचानक मला वाटलं मी मोबाईल काढला, म्हणजे तुमच्याकडनं मला ही एक्झाम्पल येणार, मी कुठे थांबले आणि काम केलं. असं असणारच आहे, असं होणारच नाही की पॉकेटमध्ये होता आणि डायरेक्ट रात्री उघडला वगैरे, होणं शक्यच नाही. त्यामुळे कुठे कुठे मोबाईल काढला गेला याची किमान दोन एक्झाम्पल तुम्ही मला सांगाल उद्या. ओके. सो उद्याला वाय कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी इज निडेड इथपासून मला वाटतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतच होते, पण तिथपासून सुरुवात करूया, आजसाठी इथेच थांबूया.